नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला टेस्टी अशी विदर्भ पद्धतीने भरलेली वांगे बनवून दाखवणार आहे। खूप मसाले वापरूनच भाजी चविष्ट बनवता येते असं नाही, तर काही भाज्या कमी मसाले वापरून सुद्धा चविष्ट बनवता येतात। चला तर मग बघूया विदर्भाची स्पेशल भरलेली वांगे। मी इथे 1/2 किलो वांगे घेतलेली आहे। पोळी वांगी कशी ओळखायची ते पाहू। पोळी वांगी असा तेंगटसर असा भाग असतो थोडा। हे कोवळ्या वांग्यांमध्ये बिया कमी असतात आणि ह्याला ह्या ती वांग्याची जास्त अशी चमकणारे नसतात। पांढरा शुभ्र जर असेल आणि ते जर वांगे चमकत असेल तर ते कोवळे नसतात, त्यामध्ये बिया असतात जास्त। ही भरलेली वांगी कापताना मधून या वांग्याला चीर द्यायची आहे, दोन्ही साईडनी आडवी आणि उभी। तुम्ही बघू शकता वांगे कोवळा आहे, त्याच्यामध्ये खूप अशा बिया नाही आहे आणि आतूनसुद्धा असं थोडं फोडून बघायचं। अशा प्रकारे हे वांगे कापून घ्यायचे आहे, मागच्या साईडने देठ कापून घ्यायचं। वांगे ही चिरून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकू नाहीतर ही वांगे काळी पडतात। मला पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहे, तोपर्यंत बाकीची मी तयारी करून घेते। वांग्यांमध्ये भरायसाठी मी मसाला तयार करून घेते। मी 2 बारीक कांदे कापून घेतले आहे, आता थोडासा फोडणीला ठेवणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला आवडेल त्या हिशोबाने तुम्ही तिखट टाका, आपल्या आवडीनुसार कमी जास्त। 1/4 चमचा हळद, हवेनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट टाकणार आहे मी 1 चमच। थोडासा 1 छोट्या चमचने काळा मसाला। मी 2 टोमॅटो मिडियम आकाराचे कापून घेतले आहे, ते पण यात टाकणार आहे। आणि थोडंसं तेल, थोडी कोथिंबीर, ह्या मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते। मसाला तयार करून झाला आहे, आता मी ह्या वांग्यांमध्ये हा मसाला भरत आहे। हा मसाला भरताना या साईडने मध्ये मसाला भरायचा आहे पूर्ण आणि या साईडने पण मध्ये मसाला भरून अशा प्रकारे हा मसाला आतमध्ये भरायचा आहे। बाकीचे वांगे भरून घेते। वांगे भरून घेतले आहे, गरम झालं आहे, त्याच्यामध्ये कांदा फोडणीला मी टाकणार आहे। लालसर रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा हा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये ही भरलेले वांगे पण फोडणार आहोत। जो मसाला आपण भरलेला होता तो पण थोडा वाचलेला आहे, तो पण याच्यामध्ये आपण टाकून देऊ। याला छान मिक्स करून देऊ आणि याला स्लो फ्लेमवरच गॅसवर ठेवायचं आहे, मुरू द्यायचं आहे। पातेल्यावर एक झाकणी ठेवली आहे, त्याच्यामध्ये हे पाणी टाकायचं आहे, त्याच्यामुळे भाजी खाली जळणार नाही आणि वाफेने छान आपली वांगी शिजणार आहे। मध्ये मध्ये या भाजीला थोडं ढवळत राहायचं आहे। आपण बघू इथे भाजी वांग्याचा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्याला थोडा वेळ आणखी आपण त्याला मुरू द्यायचं आहे, असं स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे। 10 ते 12 मिनटं भाजीला मुरायला ठेवलं होतं बारीक गॅसवर, आता आपण बघून घेऊ भाजी। आता याला आपण पाणी सोडणार आहे। आता मी 1 ग्लासचं जवळपास पाणी सोडलेलं आहे। आता याला मिडियम फ्लेमवर थोडं शिजवून घ्यायचं आहे 5 मिनटं। आपण भाजी बघून घेऊ, ठीक आहे ग्रेव्ही पण त्याला पाहिजे तेवढं ठीक आहे। भाजी शिजलेली आहे, आपण बघून घेऊ भाजी शिजली की नाही। ते वांग्याचा मागचा जो भाग असतो तो आपण दाबून बघायचा। मी आता थंड पाण्यात हात बुडवून बघत आहे, भाजी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे, बाकी काहीही टाकायचं नाही आहे। गॅस बंद करते, आपले भरलेली वांगी तयार आहे। भाजीचा छान सुगंध सुटलेला आहे, भाजी टेस्टी झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की करून पहा।
आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.